तर नोटांवरती गांधींसोबत गणपती आणि लक्ष्मीचा फोटो लावण्याच्या मागणीवरती काँग्रेस नेत्यांनी टीका केली आहे. गांधींना हटवणं हा संघाचा छुपा अजेंडा आहे आणि केजरीवाल त्या दृष्टीनं काम करतायत अशी टीका काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी केली. तर असले धार्मिक अजेंडे राबवून रुपयाची घसरणारी किंमत सावरणार नाही अशी प्रतिक्रिया प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे. एक उच्च शिक्षित अशा व्यक्तींनी रुपया वाचवणं हा महत्त्वाचा भाग ठरत असताना या पद्धतीचं धार्मिक त्याच्यामध्ये व्यवस्था टाकावी आणि मूळ विषयाला डायव्हर्ट करायचा हा प्रयत्न अगर ते करत असतील तर तो त्यांचा भाग आहे. पण आज रुपया वाचला पाहिजे यासाठी सगळ्यांचं प्रयत्न होण्याची गरज आहे आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करायची गरज आहे आणि जे जेवढे काही पक्ष असतील त्यांनी पण या सगळ्या गोष्टीकडे लक्ष करण्याची गरज आहे. मुझे नहीं लगता कि बहुत अच्छा सजेशन है और एक मुझे एक बड़ा एक हिडन एजेंडा है भारतीय जनता पार्टी का कि नोट पर से गांधी जी का फोटो हटाया जाए. कहीं ये भारतीय जनता पार्टी का हिडन एजेंडा तो केजरीवाल आगे नहीं बढ़ा रहे. गणपति के प्रति बहुत सम्मान है, मैं तो गणपति का उपासक हूँ. लक्ष्मी जी की पूजा अभी कल परसों हमने पूरी की है, लेकिन इस प्रकार से गांधी जी के खिलाफ एक पूरा एक कैंपेन चलाना और उस कैंपेन चलाने के लिए भगवान जी को सामने लेके आना मुझे लगता है बहुत ही शर्मनाक है और केजरीवाल को इस प्रकार की हरकत नहीं करनी चाहिए. हे सगळं जे चाललेलं आहे ना ते या देशामध्ये गांधींना लहान करण्याचा सगळा प्रयत्न चाललेला आहे. लक्ष्मी आणि लक्ष्मीदेवी आणि गणपती हे या देशाचे आराध्य दैवत आहेत, काय प्रश्न नाही. पण ते नोटांवर यावं अशी काय जरुरी नाही, ते प्रत्येकाच्या मनामध्ये असतं. आता नोटांवर आलं म्हणजे नोटा ज्या पद्धतीने हल्ली वाटल्या जातात, 50-50 करोड रुपये एकेका माणसाला फोडण्यासाठी दिल्या जातात, तो भाग आहे का. केजरीवालने आता याच्या RSS आणि भाजपच्या पावलावर पाऊल ठेवून राजकारण चालू केलेलं आहे असं मला वाटतं. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.